अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज 3 नवे कोरोनाबाधित. आटपाडी तालुक्यातील कामत, आष्टा तालुक्यातील झोळंबी आणि वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे सापडले कोरोनाबाधित. आज सांगली जिल्ह्यात नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात आटपाडी तालुक्यातील कामत येथील मुंबईवरून आलेला 65 वर्षीय पुरुष, तर वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील बाधित रुग्णाचे 57 वर्षीय वडील, तर आष्टा तालुक्यातील झोळंबी येथील बाधित रुग्णाची 26 वर्षीय पत्नी असे 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर खानापूर तालुक्यातील बलवडीचा कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.